मार्च 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू। गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू। देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू। भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करण्याप्रति सन्मान बाळगू। पालन करू। सर्व कर्तव्याचे पालन करू। जय हिंद। जय हिंद। भारत माता की जय। भारत माता की जय। देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या व देश रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती समर्पण व आदर अर्पण करणारे अभिनव स्मारक निर्माणामध्ये देशासाठी झालेल्या लढाईत सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी पावन स्मृतीला उदया देण्यासाठी देशाचे प्रधान सेवक माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशातील आणि हा अमृतकाल आपल्यासाठी सर्वात महत्वाची संधी आहे। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की 2047 ला हा भारत देश आत्मनिर्भर देश राहील। त्यासोबतच ही भारत माता जगामधली सर्वश्रेष्ठ देशामध्ये राहील आणि म्हणून हे सर्वश्रेष्ठ भारत बनवताना आत्मनिर्भर भारत बनवताना आपली जी विरासत आहे त्या विरासतचा अभिमान आपली जी गुलामगिरीची मानसिकता होती ती झिडकारून टाकणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येक माणसाचं योगदान असलं पाहिजे। गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा योगदान कसं देऊ शकतो तर आपली जी पवित्र माती आहे ज्या मातीच्या रक्षणाकरता आपले सैनिक सीमेवर पहारा देतात आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या मातीसाठी प्राण अर्पण केले तर ही प्रत्येकाच्या घरची पवित्र माती ती या अमृत कलशामध्ये टाकल्या गेली पाहिजे आणि अमृत कलशामध्ये टाकल्या गेल्यानंतर ही संपूर्ण भारतामधली पवित्र माती ज्याच्यासोबत आपलं मन जुळलेलं आहे आपलं तन जुळलेलं आहे ही संपूर्ण माती दिल्लीमध्ये जाणार आणि दिल्लीमध्ये 75,000 युवकांच्या हाताने 75,000 वृक्ष लावून अमृत वाटिका निर्माण होणार आणि ही अमृत वाटिका